अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदचे सदस्य परबत नाईकवाडी आणि श्रीकांत नाईकवाडी यांनी केशव नवले या व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार अकोले येथे घडला. या प्रकरणाबाबतचा अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. अकोले येथील प्रवरा मेडिकल येथे नवले हे गप्पा मारत असताना व्यावसायिक वादाच्या कारणामधून जिल्हा परिषद सदस्य परबत नाईकवाडी आणि त्यांचा मुलगा श्रीकांत नाईकवाडी यांनी आमच्या पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरण्यासाठी का नाही पाठवली असं म्हणत लाथाबुक्यांनी नवले यांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या सदर घटनेविषयी केशव नवले यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान प्रवरा मेडिकलच्या वरांड्यामध्ये आम्ही कंपनीचे संचालक बसलो होतो, त्याच्यामध्ये परबत नाईकवाडी पण होते. त्यामध्ये त्यांच्या पेट्रोल पंपावर गाड्या का पाठवल्या नाही डिझेलसाठी याचा राग धरून ते गेली कालपासूनच माझ्याविरोधात अपप्रचार करत होते. आज त्याच्यावर मीटिंग बसली होती, त्यात मीटिंगला समन्वयाची चर्चा होण्याऐवजी त्यांनी आई माईवर शिवीगाळ केली, सुरुवात केली आणि मला चपलेनं मारहाण केली आणि त्यांच्या मुलाला उभाच्यांना बोलून घेऊन हे केलं, मारहाण केलं. तेवढे 5-1 मिनटात त्यांची मुलगा भाचा आणि अजून एक दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी मला पोटात लाथाबुक्कीने मारहाण केली. एकूण सर्वच सर्व प्रकार हा अतिशय निंदनीय असून मी एकटा असल्यामुळं त्यांनी मला मारहाण केली आणि इथून पुढं जीवे मारण्याची धमकी पण दिली. त्यांच्यापासून मला धोका असल्यामुळं मी आज पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही त्यापैकी 4 जण उपस्थित होतो आणि फक्त गुणवत्तेच्या कारणास्तव आपण डिझेल तिथं भरलं नव्हतं. शेवटी ही वस्तुस्थिती सर्वांना माहिती आहे, परंतु कुणाला बोलू देण्याच्या आतच त्यांनी सदरचा प्रकार केला आणि मला एकट्यालाच मारहाण केली. बाकीच्या संचालकांनी ती सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मारहाण चालूच होती.